श्रोतेहो नमस्कार सप्ताह विशेष अंतर्गत सर्वांचं स्वागत आहे श्रोतेहो तेवीस जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला त्यांनी मांडलेला सलग सातवा असा हा अर्थसंकल्प होता या अर्थसंकल्पाच्या तरतुदी समजून घेण्यासाठी आज आपण आपल्या वक्त्यांना आमंत्रित केलं आहे ज्येष्ठ अर्थपत्रकार नंदकुमार काकिर्डे सर नमस्कार नमस्कार आणि त्यांच्या सोबत आहेत सनदी लेखापाल मुकुंद अभ्यंकर सर नमस्कार, नमस्कार. त्यांच्याकडनं या बजेट संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सर पहिला प्रश्न तुम्हाला काकिर्डे सर इंटरिम बजेट निवडणूक पूर्व झालं आताच्या या बजेटची दिशा काय आहे असं आपल्याला म्हणता येईल खरं तर हा चांगला प्रश्न तुम्ही सुरुवातीलाच विचारलात की आपण हे अंतरिम अंदाजपत्रक जेव्हा मागची लोकसभा विसर्जित व्हायची होती त्यावेळेला पूर्ण वर्ष सुरू झालेलं नव्हतं आणि त्यावेळेला सत्ता कोणाची येईल हे माहीत नव्हतं त्यामुळे अंतरिम अंदाजपत्रकामध्ये केवळ चालू म्हणजे चोवीस पंचवीस या वर्षाच्या ज्या प्रमुख तरतुदी करायला लागतात तेवढ्यात त्यांनी केल्या होत्या त्यात कुठलाही धोरणात्मक निर्णय त्यांनी त्यावेळेला ते घेतलेला नव्हता परंतु आज आता निवडणुका झालेल्या आहेत पाच वर्षाची सत्ता पुन्हा एकदा मोदी सरकारला तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि त्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ज्या पूर्वी अर्थमंत्री होत्या त्यांनाच पुन्हा अर्थमंत्रीपद दिल्यामुळं निर्मला सीतारामन यांनी सातव्यांदा हे अंदाजपत्रक सादर केलेलं आहे आणि त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत एका बाजूला वाढती बेरोजगारी आहे शेती विषयाचे प्रश्न आहेत वाढती महागाई आहे आणि सरकारला असलेलं जे काठावरचं बहुमत आहे हे त्यांच्यासमोर लक्षात आहे आणि पुढची पाच वर्षे आपल्याला ह्या देशात काम करायचं आहे त्यामुळे एक वेगळी दिशा देणारं अंदाजपत्रक या दृष्टिकोनातून निश्चित या अंदाजपत्रकाचं स्वागत करायला पाहिजे महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ज्या गोष्टींवर भर दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आजचा युवक हा मोठ्या प्रमाणावर रोजगाराकडं डोळे लावून बघितलेला आहे त्या युवकांचं कौशल्य विकसन कसं करायचं त्यांना पदवीधर झाले आणि त्याच्यानंतर काहीतरी शिक्षण दिलं पाहिजे रोजगाराभिमुख त्याच्यासाठीच्या अत्यंत चांगल्या तरतुदी गेल्या अनेक वर्षात प्रथम या अंदाजपत्रकामध्ये झालेल्या आहेत बरं दुसरा प्रश्न होता तो शेती प्रश्न कृषीचा प्रश्न आत्ता याच्यामध्ये किमान ज्या हमी किंमत आहे त्याच्याबद्दल न बोलता आत्ताच खूप चांगल्या तरतुदी शेतकऱ्यांसाठी या अंदाजपत्रकात केलेल्या आहेत त्यामुळे ती दिशा नेमकी पुढची चार पाच वर्षाची त्याच्यामध्ये नक्की झालेली आहे देशातील पायाभूत सुविधा असतील त्याबाबतसुद्धा चांगल्या तरतुदी केल्या गेल्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आम्ही फिजिकल कन्सॉलिडेशन म्हणजे आर्थिक एकत्रीकरण म्हणतो ते पहिल्यांदा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केलं आहे वित्तीय तूट कमी करण्यावर जास्त भर दिला आहे म्हणजे महागाई ही काही काही धोरणं करून कमी होत नाही असं आपल्याला गेल्या काही वर्षात लक्षात येत आहे त्याला काही स्थानिक कारणं आहेत त्याला जागतिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडी या त्याच्यात महत्त्वाच्या आहेत त्यामुळं महागाईला नियंत्रणात आणण्यामध्ये थोडं अपयश आपल्याला आलेलं दिसतंय ते लक्षात ठेवून अर्थमंत्र्यांनी पुढच्या चार पाच वर्षात काय करायला पाहिजे याची दिशा याच्यात नक्की ठरवलंय एका शब्दात सांगायचं राजकीय कल असला तरीही अत्यंत विवेकी अंदाजपत्रक म्हणून त्याचं कौतुक करावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं बरोबर हे एक वर्षाचा केवळ विचार नाहीये येत्या पाच वर्षाचा विचार काय करायला लागले कुठलं धोरण असलं पाहिजे सरकार काय दिशेनं जाऊ इच्छित आहे याची दिशा त्यांनी याच्यात नक्की केलेली आहे बरोबर अभ्यंकर सर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो की इन्कम टॅक्स हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि अनेकदा बजेटकडे डोळे लावून बसलेली असतात माणसं ती इन्कम टॅक्सची स्लॅब बदलते नाही बदलते या संदर्भात बदल यंदाचं बजेट याबद्दल काय म्हणतं आहे आपण म्हटलात त्याप्रमाणे इन्कम टॅक्स हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेच कारण जेव्हा बजेटचं भाषण अर्थमंत्री नेहमी करतात तेव्हा त्याचे दोन भाग करतात पार्ट ए हा सगळ्या प्रपोजल्सचा भाग असतो आणि पार्ट बी हे टॅक्स प्रपोजलचा भाग असतो पहिल्या भागामध्ये सरकारकडे पैसे कसे खर्च होणार याविषयी खूप योजनांच्याबद्दल माहिती असते आणि पार्ट बी जेव्हा येतो तेव्हा सगळ्यांचे कान टवकारले जातात कारण प्रत्येकाला टॅक्स भरावा लागतो आणि तो वाढणार की कमी होणार कारण फक्त इन्कम टॅक्सच नाही तर आपल्याला जीएसटी अनेक गोष्टींवरती आपण भरत असतो त्यातही काही बदल झाला तरी आपल्याला त्याचा खिशाला चाट बसत असते बरोबर इन्कम टॅक्समध्ये गेल्या एक दोन तीन वर्षांपासून दोन प्रकारच्या कररचना सरकारने आणलेल्या आहेत एक म्हणजे जुनी कररचना आणि त्याला बदल्यात केलेली नवीन कररचना तर आत्तापर्यंत या नवीन कररचना किंवा जुनी कररचना हे निवडण्याची एक जबाबदारी करदात्यांवरती होती हो। गेल्या वर्षीपासून ही नवीन रचना, कर रचना हीच डिफॉल्ट कररचना असेल hmm. करदात्यांनी निवड करायची नाही hmm. त्यांनी निवड नाही केली तर त्यांनी नवीनची निवड केली असेल असं समजलं जातं आणि जुन्याची निवड करायची असेल थे तर मात्र तसं तुमच्या एम्प्लॉयरला आणि सरकारला कळवावं लागतं hmm. कारण जुन्या आणि नव्यामध्ये बरेच काही फरक आहेत पण सरकारचं असं धोरण आहे की नवीन योजना जी कररचनेची आहे तिचीच निवड सर्वांनी जास्तीत जास्त करावी म्हणून त्याची डिफॉल्ट म्हणून निवड केलेली आहे म्हणजे तुम्ही निवड केली नाही तर याचा अर्थ तुम्ही नवीनकडे गेलात आणि नवीनचा उपयोग असा झालेला आहे की डिफॉल्ट करण्यामुळे की जवळपास दोन तृतीयांश करदाते हे नवीन कररचनेमध्ये आता सामील झालेले आहेत आणि बरेचसे कराचे जे बदल झालेत ते म्हणजे कराचे दर कमी केलेले आहेत आणि ते फक्त नवीन कर प्रणालीमध्ये केलेले आहेत जुन्या करप्रणालीची ज्यांनी निवड केलेली असेल त्याच्या कराच्या दरांमध्ये कुठलीही सवलत या बजेटमध्ये मिळाली नाही म्हणजे नवीन कररचना स्वीकारावी यासाठी सरकार अधिक अधिक उत्तेजन देत आहे आणि आता कराच्या दराबद्दल या नवीन प्रणालीच्या बद्दलचं आपण म्हंटल तर तीन लाखापर्यंत उत्पन्न पूर्णपणे करमाफ आहे तीन लाख ला सवलत हो ते सात पर्यंत फक्त पाच टक्के टॅक्स द्यायचा आहे की जो पूर्वी गेल्या वर्षीपर्यंत फक्त सहा लाखापर्यंत उत्पन्नालाच ही पाच टक्क्याची सवलतीचा रेट उपलब्ध होता तो आता एक लाखांनी वाढवलाय सात ते दहा लाखापर्यंत दहा टक्के दरांनी टॅक्स द्यायचा आहे जो पूर्वी नऊ लाखापर्यंतच होता दहा ते बारा लाखापर्यंत आता पंधरा टक्के टॅक्स आहे आणि बारा ते पंधरापर्यंत वीस टक्के आणि पंधराच्या वरती असेल तर तीस टक्के आणि याच्यात एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे स्लॅब्स वरती आधारलेले रेट्स आहेत म्हणजे पंधरा लाख वरती तीस टक्के म्हणजे पूर्णपणे सोळा लाख असेल तर चार लाख ऐंशी हजार टॅक्स येत नाही म्हणजे कित्येकांना हा फरक समजत नाही की नुसतं उत्पन्न सोळा झालं म्हणजे तीस टक्के रेट सगळ्या उत्पन्नावर लागत नाही तो वरच्या फक्त स्लॅब प्रमाणे लागतो म्हणजे तीन लाखापर्यंत त्या सोळातले पैसे पूर्णपणे कमीच होतात बरोबर आणि राहिलेल्या तेरा लाखावरतीच तुमचं प्रमाणे कर आकारणी होते त्यामुळे हे जे मधले रेट कमी झालेत त्याचा दहा लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना खूपच मोठा फायदा होणार आहे कारण रेट कमी झालेले बरोबर त्यामध्ये एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे की मग असं जर असेल तर एखाद्याला वाटेल की नवीन कर प्रणालीच कोणीही निवडेल कारण रेट कमी आहेत पण जुन्या कर प्रणालीमध्येही काही फायदे आहेत की जे पूर्वी लोक गुंतवणूक करत होते म्हणजे सगळ्यात लोकप्रिय आयकर कायद्याचं कलम आहे एटीसी ज्याला म्हटलं जातं त्या एटीसी, एटीसी अंतर्गत काही इन्व्हेस्टमेंट केल्या म्हणजे पोस्टात काही गुंतवले काही विशिष्ट रोखे विकत घेतले तर त्याच्या दीड लाखापर्यंत तुमचं उत्पन्न कमी होण्याची सवलत आहे म्हणजे ज्याचं उत्पन्न वरच्या स्लॅबमध्ये आहे त्याच्यासाठी हा रेट एकदम तीस टक्के एवढा कराचा फायदा त्याला या केवळ इन्व्हेस्टमेंट मिळू मिळू शकतो तसंच जर तुम्ही स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असाल आणि त्या घर घेण्यासाठी जर तुम्ही काही कर्ज घेतलं असेल तर त्या व्याज व्याजसुद्धा तुम्हाला उत्पन्नामधनं वजा करण्याची सवलत आहे पण त्यालाही मर्यादा आहे दोन लाखापर्यंत लाखा मर्यादा आहे पण ही सुद्धा जी सवलत आहे ती फक्त जुन्या प्रणालीमध्येच मिळू शकते म्हणजे असं आहे की कराचे दर कमी आहेत पण उत्पन्न मात्र दोन्हीमध्ये फरक आहे म्हणजे ज्या उत्पन्नावरती तो दर लागणार आहे ते उत्पन्न नवीन प्रणालीमध्ये जास्ती असेल कारण तुम्हाला कुठलीच वजावट मिळणार नाही म्हणजे फार कमी वजावटी मिळतील म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन हे पगारदारांना जे मिळतं ते नवीन मध्ये मिळणार आहे पण फार कमी वजावटी नवीन प्रणालीमध्ये मिळतात म्हणजे करपात्र उत्पन्न नवीन मध्ये जास्ती पण कराचे दर कमी आणि जुन्यामध्ये करपात्र उत्पन्न कमी पण कराचे दर जास्त अशी ती दोन्ही मध्ये घोषणा आहे निवड करण्यासाठी एक साधारण क्रायटेरिया असा आहे की पगाराचं उत्पन्न जर आठ लाखापर्यंत असेल तर तुम्हाला कुठलीही गुंतवणूक न करता तुम्हाला एकही पैसा कर भरावा लागणार नाही नवीन प्रणालीची निवड केली असेल तुम्ही तर, तर। म्हणजे सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की तुम्हाला कुठलीही नवीन गुंतवणूक करायची नसेल आणि कुठलंही तुमच्याकडे होम लोन नसेल तर तुम्हाला तशाही कुठल्या वजावटी मिळत नाहीत मग त्यामध्ये नवीन करप्रणालीचे रेट कमी असल्यामुळे ही प्रणाली निवडणं हे सगळ्यात फायदेशीर आहे आणि ही जी नवीन आणि जुनी करप्रणाली आहे ती फक्त पगारदारांसाठी आहे असं नाही ती सर्व प्रकारच्या करदात्यांसाठी आहे म्हणजे तुमचा छोटा उद्योग असेल तरी सुद्धा तुमच्या एकूण गुंतवणुकीचं पॅटर्न लक्षात घेऊन hmm. तुम्हाला कुठली टॅक्स सवलत मिळते का hmm. हे बघून तुम्ही त्याप्रमाणे निवड करू शकता hmm. पंधरा लाखाच्या पुढे जर तुमचं उत्पन्न असेल तर आणि काही गुंतवणूक करायची नसेल तरी नवीन कर मधना जो टॅक्स भरावा लागणार आहे hmm. तो साधारण जुन्या एवढाच राहतो म्हणजे गुंतवणूक जेव्हा करपात्र कराला एलिजिबल अशी जेव्हा गुंतवणूक आपण करतो तेव्हा त्या गुंतवणुकी काही किमान वर्ष ठेवून द्याव्या लागतात म्हणजे त्या लिक्विड नसतात म्हणजे तुमचे पैसे अडकून पडतात आणि व्याजाचे दरही त्या गुंतवणुकीवरचे फार आकर्षक नसतात त्यामुळे तुम्ही फक्त कर वाचवण्यासाठी म्हणून जर गुंतवणूक करत असाल तर ती गुंतवणूक न करताही नवीन प्रणालीमध्ये तुमचा टॅक्स साधारण तेवढाच राहतो त्यामुळे सरकारचा सा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त करदात्यांनी हा नवीन नवीन प्रणाली निवड करा आणि स्टँडर्ड मध्ये पण थोडा फरक झालाय ना हा स्टँडर्ड डिडक्शन ही करदाता जर पगारदार असेल म्हणजे त्याला पगाराव्यतिरिक्त फारसं उत्पन्न जर मिळतच नसेल तर त्याच्या बाबतीत जसं बिझनेसमनला काही खर्चाची वजावट मिळते त्याच्या विक्रीच्या उत्पन्नामधनं तसं त्याला कुठलीच सोय नसते ते स्टँडर्ड डिडक्शन हे अशा कारणासाठी दिली जाते सवलत की पगारदार जरी असला तरी त्याला नोकरीवरती रोज जावं यावं लागतं त्याचा त्याचं येण्यावरती पेट्रोलवरती खर्च होतो मग तो तो खर्च कुठून मागणार मग मा त्याचा हिशोब देणं खूप अवघड आहे त्यामुळे एक स्टँडर्ड सरकारने मर्यादा ठरवून दिलेली आहे की एका अमाऊंटपर्यंत तुम्हाला पगारातलं जे उत्पन्न आहे त्यातून तेवढ्या रकमेची वजावट मिळेल आणि राहिलेल्या रकमेवरतीच तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल त्याला म्हणायचं स्टँडर्ड डिडक्शन हे जे स्टँडर्ड डिडक्शनची सवलत गेल्या वर्षीपर्यंत पन्नास हजार रुपयापर्यंत होती त्याची मर्यादा ती आता पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत वाढवली पगारदारांसाठी पगारदार हा स्टँडर्ड डिडक्शन हे फक्त पगारदारांनाच मिळतं ते बाकी इतर पगार� जे उत्पन्न मिळवणारे आहेत त्यांना त्याची सवलत मिळत नाही त्यामुळे जर ह्याच्या ही जी पंचवीस हजाराची सवलत वाढली आहे त्याचा प्रत्यक्ष कर किती कमी भरावा हो लागेल असं जर म्हटलं तर ज्या प्रमाणात पगाराचं उत्पन्न असेल त्याच्याप्रमाणे साडेबाराशे ते साडेसात हजार रुपये इतका तुम्हाला कर कमी भरावा हो लागू शकतो तसंच पगारदारांसाठी आणखीन एक फॅमिली पेन्शनमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केलेली असेल तर याच्या आधी पंधरा हजारपर्यंत तुम्हाला वजावट मिळायची ती आता पंचवीस हजारपर्यंत वाढवलेली आहे म्हणजे पुन्हा तुम्हाला टॅक्स तेवढ्या प्रमाणात कमी भरावं लागेल पण हे फक्त नवीन प्रणालीमध्येच उपलब्ध आहे बार। जुन्यामध्ये हे स्टँडर्ड वाढलेलं नाही हे पण लक्षात घेऊ शकत हो आणि सरकारचा भर नवीन जास्त आहे आरोग्य शिक्षण देशाची सुरक्षा आणि शेती हे महत्वाचे देशासाठी सुद्धा महत्वाचे मुद्दे हे काही वेगळी तरतूद केली का काय का, सांगा आरोग्य विषयक खूप चांगल्या वेगवेगळ्या तरतुदी केल्या गेल्या आहेत पण पन आपण सध्या कृषी क्षेत्राच्या तरतुदीकडे बघूया आता काय झाले की आपल्या एकूणच अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचं महत्व खूप मोठं आहे तर पुढच्या पाच वर्षामध्ये ही आयात कमी व्हावी आणि संपूर्ण भारत वर्ष शेतकरी वर्ग हा निमित्तानं आत्मनिर्भर व्हावा म्हणून त्याच्यावर खूप चांगल्या तरतुदी आत्ता अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत त्या कडधान्य असेल तेलबिया असेल त्याचं उत्पादन त्याची साठवण आणि त्याचं विपणन आपल्या देशात फार महत्त्वाचं पडतं कारण तेलबियांचं सर्व देशभर उत्पन्न होत नाही मग त्याची कुठेतरी स्टोरेज साठवण्याची काय तरतूद असली पाहिजे किंवा त्याचं वितरण कशा पद्धतीनं केलं पाहिजे याच्यावर आत्ता जास्त लक्ष दिलेलं आहे जर आपण वेगवेगळ्या तेलबियांचा उल्लेख करायचा झाला तर मोहरी असेल भुईमुग असेल सोयाबीन सूर्यफूल आणि तेल तीळ आणि ही जी सगळी तेल बिया आहेत आणि त्याचं देशाच्या सगळ्या भागामध्ये चांगला वापर केला जातो त्यामुळं बाबत आपण आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारनं प्राधान्य देण्याची प्रामुख्याने याच्यात भूमिका घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी त्याचं जे पीक घेतो त्याची जी नोंद आहे त्याच्या संदर्भात एक वेगळा ह्याच्यामध्ये भाग आपण घेतलेला आहे त्याला डी पी आय हा शब्द वापरला आहे त्या डी पी आय प्रत्येकाला उपलब्ध करून दिला जाऊन प्रत्येक शेतीची नोंद दा केली जाणार आहे कुठल्या प्रकारची पिकं घेतली जातात आणि त्या वापरून साधारणपणे चारशे जिल्ह्यांमध्ये देशातल्या त्या डी पी आयच्या मार्फत पिकांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून साधारणपणे सहा कोटी शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकरी आणि त्यांच्या जमिनीचा तपशील या निमित्तानं एकत्र केला जाणार आहे आजवर हा असा उपक्रम झालेला नाही शेती हा विषय केंद्राचा पण आहे राज्याचा पण आहे म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळणं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या उत्पादनाचं संरक्षण होणं त्याच्यात वाढ होणं या दृष्टीकोनातनं या सगळ्याच्या आणि संशोधनाकडे लक्ष दिलेलं आहे संशोधन फार महत्वाचं कारण त्या हवामानामध्ये पारंपरिक पद्धतीने शेती करावी का कसं कराय करायचा हाही प्रश्न असू शकतो त्यासाठी त्यांनी असं केलं आहे की नवीन व्हरायटी कुठल्या यायला पाहिजे शेतांच्या त्याच्याबद्दल एकशे नऊ हाय इल्डिंग म्हणजे ज्याला सर्वात जास्त उत्पन्न येतं अशा प्रकारच्या बी बियाणांचं संशोधन आपण केलेलं आहे आणि त्याला म्हणजे तो मग त्याच्यामध्ये फळावळ आहे शे भाजीपाले आहेत आणि विविध प्रकारचे आहेत त्याच्या दृष्टिकोनात नाही ह्याच्यामध्ये प्रथमच तरतुदी केलेल्या आहेत संरक्षणाच्या दृष्टीने काही वेगळी तरतूद आहे का कारण हा फार महत्वाचा मुद्दा असतो दर बजेट त्याच्यात तरतूद वाढवलेली आहे आता ती संरक्षणाच्या खात्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये केल्या गेलेल्या आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त, जास्त आत्मनिर्भर राहण्यासाठी अनेक उद्योगांना संरक्षणाला लागणारी यंत्रसामग्री जी आपण आयात करतो त्याच्याऐवजी आत्मनिर्भर भारत योजनेखाली अशा प्रकारचे लघु उद्योग मध्यम उद्योग आणि मोठे उद्योग यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादनाशी निगडीत ज्याला आपण अनुदान किंवा इन्सेंटिव्ह म्हणतो तो मोठ्या प्रमाणावर दिला आणि तो डिफेन्स या विषयाकडे जास्त लक्ष देणार आहे चालना या सगळ्या उद्योगांना त्या निमित्ताने मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे देशापुढे आज बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा आहे आजच्या तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहेत मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारमध्ये नोकऱ्या किती मिळतील याला मर्यादा आहेत सरकार किती लोकांना नोकऱ्या देऊ शकतं याला खूप मर्यादा आहेत कारण एकदा सरकारी नोकरीत एखादी व्यक्ती लागली की साधारणपणे चाळीस पंचाळीस वर्ष तो सरकारी नोकरीत राहतो आणि इतक्या सारख्या नोकऱ्या सरकारमध्ये निर्माण होत नाहीत त्यामुळे यावेळेला अर्थमंत्र्यांनी एक वेगळा दृष्टिकोन असा स्वीकारला की खाजगी क्षेत्रानं रोजगार निर्मितीवर भर द्यावा hmm. मग खाजगी क्षेत्रानं दिलं तर त्यांना काही इन्सेन्टिव्ह आहे का hmm. पहिल्यांदा आपल्या अर्थमंत्र्यांनी अशी व्यवस्था केली आहे की जे उद्योजक त्यांच्याकडे नव्या शिकाऊ किंवा ज्याला अप्रेंटिस hmm. म्हणतो किंवा अशा रोजगार निर्माण करतील hmm. त्यांना काही आर्थिक सहाय्य देण्याची भूमिका right. केंद्र सरकारनं यावेळेला प्रथम घेतलेली आहे म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये चाळीस नवीन कामगार आलेले असतील यावर्षी तर त्या चाळीस जणांचा काही महिन्याचं मानधन हे सरकार त्यांना देणार आहे एक प्रकारे सगळा पगार काय सरकार देऊ शकत नाही उद्योजकच देणार आहेत पण उद्योजकांना त्यासाठी थोडं प्रोत्साहन दिलंय की तुम्ही एक पाऊल पुढे टाका आम्ही एक पाऊल पुढे टाकतो आणि याच्यातून रोजगार निर्मिती करण्याचा एक मोठा विचार मांडला गेलाय मला वाटतं पुढच्या चार पाच वर्षात त्याला चांगली दिशा मिळू शकेल बरोबर आणि शिकत असतानाच कामाचा अनुभव घेणं हे ही फार महत्वाची गोष्ट आपल्याकडे अप्रेंटिसशिप कायदा आहे बाबा हो, तो अनेक वर्ष आहे पण तो फार परिणामकारक आजवर ठरलेला नव्हता पण या अंदाजपत्रात त्या अप्रेंटिसशिप कायद्याला थोडी वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय आणि इथं पदवीधर झाल्यानंतर एखाद्या उद्योगात जर तो मुलगा गेला तर तो वर्षभर तिथं तो, तो, तो शिक्षण घेईल त्याला हा प्रत्यक्ष काम करायची संधी मिळेल आणि त्याला तिथं ते परमनंट होता येऊ शकतं जसं आपल्याला आत्मनिर्भर भारत होण्यासाठी प्रॉडक्शन लिंक इन्सेंटिव्ह तसा आता इथे लेबर लिंक इन्सेंटिव्ह असं त्याच्यामध्ये आणि ती फार चांगली कल्पना वाटते सर इन्कम टॅक्सच्या संदर्भात आपण बोललो त्याच्या पुढे येणारा प्रश्न म्हणजे भांडवली नफा आणि त्याच्यावरती असलेला कर याच्यामध्ये काही बदल झाला आहे का हा प्रश्न अगदीच महत्वाचा विचारलेला आहे कारण या बजेटमध्ये भांडवली नफा की ज्याला आपण कॅपिटल गेन असंही म्हणतो त्यामध्ये प्रचंड मोठे बदल केलेले आहेत सगळ्यात मोठा बदल जो झालाय तो म्हणजे हा भांडवली नफ्यावरती जी तुम्ही मालमत्ता विकता त्याच्यावर जो काय विक्रीमुळे नफा होतो त्याच्यावर किती टक्क्यांनी कर भरायचा हे ठरवण्यासाठी ती मालमत्ता मुळात मुदतीची हो आहे की दीर्घ मुदतीची हो आहे हे ठरवावं लागतं आणि त्याकरता तुम्ही ती मालमत्ता किती काळ स्वतःकडे ठेवलेली आहे हा निकष वापरला जातो म्हणजे ही मालमत्ता तुमच्याकडे किती वर्ष होती याच्यावरती हे ठरतं की ती अल्पमुदतीची mm, mm. mm. मालमत्ता आहे की दीर्घ मुदतीची आहे आणि त्याप्रमाणे अल्पमुदतीच्या मालमत्तेसाठी एका विशिष्ट दराने कर आकारणी होते आणि दीर्घ मुदतीसाठी वेगळ्या दराने कर आकारणी होते दीर्घ मुदतीची मालमत्ता असेल तर अल्पमुदतीपेक्षा कमी दराने कर आकारणी होते तर आता हा ई ठरवण्याचा जो कालावधीचा निकष आहे तो यावर्षी सोपा केलेला आहे म्हणजे जर शेअर्स आणि इतर सिक्युरिटीज ज्या स्टॉक एक्सचेंज वरती नोंदणी झालेल्या आहेत की ज्याची तिथे विक्री होते अशा शेअर्ससाठी हा कालावधी फक्त एक वर्ष आणि इतर कुठलीही मालमत्ता असेल म्हणजे सोनं रिअल पासून सर्व प्रकारच्या मालमत्ता त्यांच्यासाठी दोन वर्ष ही मालमत्ता जर तुमच्याकडे एक किंवा दोन वर्षापर्यंतच राहिलेली असेल तर ती तुमची अल्पमुदतीची मालमत्ता समजली जाते hmm. दोन वर्षापेक्षा अधिक काळ जर तुमच्याकडे एखादी मालमत्ता असेल hmm. तर ती दीर्घ मुदतीची होते आता यावर्षी सगळ्यात मोठा बदल आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय म्हणजे सोन्याचे दागिने hmm. तर त्या बाबतीत ही हा जो निकष आहे तो पूर्वी गेल्या वर्षीपर्यंत तीन वर्ष होता right. म्हणजे एखादी सोन्याची दागिना ती दीर्घ मुदतीचा समजण्याच्यासाठी तीन वर्ष तरी तुमच्याकडे असला पाहिजे विकत घेतल्यापासून ते आता दोन वर्ष झालेले आहे म्हणजे तुम्ही दागिने कदाचित लवकर विकू शकाल जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जर दागिने विकत घेतले असतील तर त्याचा तुम्हाला दीर्घ मुदतीच्या कमी दराचा फायदा एक वर्ष आधी विकून सुद्धा यावर्षीपासून होऊ शकेल हा पहिला महत्वाचा मोठा बदल झालाय भांडवली नफ्याच्या बाबतीत कराच्या दरांमध्ये पण बदल झाले म्हणजे दीर्घ मुदतीच्या नफ्याच्या दरातही बदल झालाय आणि अल्प मुदतीच्या नफ्याच्या दरातही बदल झालाय दीर्घ मुदतीची जर मालमत्ता विकलेली असेल तर घर विकलं घर विकलं असेल आणि जर ते तुमच्याकडे दोन वर्षापेक्षा जास्त काळ असेल आता हा जो दोन वर्षापेक्षा जास्ती काळ आहे त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच विकत घेतलेलं असलं पाहिजे असं नाही तुम्हाला जर ते वारसा हक्कानी वडिलांकडनं मिळालेलं असेल तर वडिलांनी घेतलेल्या तारखेपासून ते आज विकण्याच्या तारखेपर्यंत हा सगळा कालावधी हे दोन वर्षाची निकष लावण्यासाठी वापरला जातो म्हणजे ते तुम्हीच विकत घेतलेली मालमत्ता असली पाहिजे असं नाही तो वारसा हक्कांनी मिळालेल्या मालमत्तेच्या बाबतीत ज्या माणसाच्याकडून तुमच्याकडे ती वारशाने मालमत्ता आली आहे त्यांनी ती कधी घेतलेली होती विकत ती तारीख घेतली जाते त्यामुळे बऱ्याचशा मालमत्ता या दीर्घ मुदतीच्या धरल्या जातात त्यांच्यासाठी आता कराचा दर कमी झाला आहे म्हणजे दीर्घ मुदतीची मालमत्ता जर विकली असेल तर त्यावरती जो नफा होतो विकण्यामुळे त्या नफ्यावरती पूर्वी वीस टक्के रेट लागत होता तो आता साडे बारा केलाय पण असं झालंय की एका हाताने फायदा दिलाय आणि दुसऱ्या हाताने थोडा काढून घ्यायचा प्रयत्न केलाय म्हणजे हा वीस टक्के जेव्हा रेट होता गेल्या वर्षीपर्यंत तेव्हा त्या मालमत्तेची खरेदी किंमत जी असते ती किंमत ठरवताना तुम्ही मालमत्ता विकत घेतल्यापासून विकत विकण्यापर्यंत मधला जो कालावधी असतो त्या कालावधीत महागाईमुळे त्या, त्या मालमत्तेची ॲक्च्युअल बाजारातली किंमत वाढलेली असते कारण जेव्हा तुम्ही मालमत्ता नव्वद साली समजा घेतली असेल एक दहा लाखाला घर घेतलं आणि आज दोन हजार तेवीसमध्ये ते जर विकलं असेल तर या मधल्या अनेक वर्षांमध्ये महागाईमुळे रिअल इस्टेटच्या किमती खूप वाढलेल्या आहेत मग आता ही एवढ्या वर्षांनंतर विकल्यानंतर नफा जर काढायचा झाला hmm. तर ते घेतलेल्या किमतीच्या अनुरोधाने जर काढायचा म्हटला तर तो, तो रक्कम ती खूप मोठी येते आणि महागाईमुळे ती मालमत्ता आज जर विकायची ठरवली असती तर किती किंमत पडली असती याचा नफा काढताना काहीच विचार होत नाही hmm. हा विचार व्हावा म्हणून एक इंडेक्सेशन म्हणून एक सवलत प्राप्तिकर कायद्यामध्ये दे, पूर्वीपासून दिली जाते जेव्हा दीर्घ मुदतीची मालमत्ता विकली जाते तेव्हा ती खरेदीची जी किंमत असेल ती महागाई निर्देशांकाप्रमाणे ज्या विकण्याच्या वर्षातपर्यंत त्याच्यात किती वाढ होऊ शकली असती त्याच्यासाठी तो इंडेक्स त्या खरेदीच्या किमतीला लावला, लावला जातो आणि ती किंमत काढली जाते म्हणजे खरेदीची मूळ किंमत जरी कमी असेल तरी महागाई निर्देशांक लावल्यामुळे ती किंमत वाढून जी किंमत येते ती किंमत तुम्हाला विक्रीच्या किमतीमधनं वजा करण्याची सवलत मिळते म्हणजे प्रत्यक्षातला नफा जरी तुमचा खूप मोठा असला तरी प्राप्तिकर लावण्यासाठीचा सा जो नफा असतो तो या इंडेक्सेशनमुळे बराच कमी होतो म्हणजे तुम्हाला कमी रकमेवरती टॅक्स भरावा लागतो म्हणजे त्याला आपण नोशनल एक कॉस्ट वाढवली त्याला इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विझेशन असं म्हणतात म्हणजे ज्या किमतीला तुम्ही खरेदी केलं त्याच्याऐवजी तुम्हाला ही वाढीव किंमत वजा करण्याची सवलत सरकारकडून मिळते ते आता या वर्षीपासून ही इंडेक्सेशनची सवलत मात्र काढून घेतली औद्योगिक जगताने याचं स्वागत कसं केलं या अर्थसंकल्पाचं साधारणपणे बघितलं तर औद्योगिक क्षेत्राने याचं खूप चांगल्या पद्धतीत मोठ्या उद्योजकांनी आणि मध्यम आणि छोट्या उद्योजकांनी केलं याचं कारण या अंदाजपत्रकामध्ये छोट्या मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी विशेष तरतुदी केल्या गेलेल्या आहेत त्यांना जे कर्ज उपलब्ध होणार आहेत त्याच्यामधल्या तरतुदी त्यांना आहेत नंतर त्यांच्या दृष्टिकोनातनं ज्या आपण एक्साईज ड्युटी कमी करणं म्हणतो त्याच्यात अनेक उद्योगांना त्याचे लाभ झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारे कच्चा माल तयार करून ती प्रक्रिया करून पक्का माल करण्यापर्यंत जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये अनेक सवलती उद्योगांना याच्यामध्ये लाभणार आहेत सर्वसाधारण बघायला गेलं तर उद्योगांनी खूप चांगल्या पद्धतीने याचं स्वागत केलं आहे कारण अर्थमंत्र्यांनी यावेळेला जो काही भर दिलेला आहे तो आता घरं बांधणी हा जो एक क्षेत्र आहे हाऊसिंग सेक्टर आहे तर त्याला मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे म्हणजे आत्ता बघायला तर शहरी भागातले किंवा ग्रामीण भागात एवढी घरं बांधली जात नाहीत पण शहरी भागात बांधली जातात त्याच्यावर लक्ष घेतलं तर दहा लाख कोटी रुपयांची तरतूद आत्ता पंतप्रधान आवास योजनेखाली केलेली आहे ही एक मोठी तरतूद आहे आणि त्यामुळं घर बांधणीला जे प्रोत्साहन मिळणार आहे त्याच्याशी जे सर्व उद्योगिक संबंधित आहेत त्यांना त्याचा लाभ होणार आहे घर बांधणी म्हणजे परवडणारी परवडणारी हाऊसिंग अगदी अगदी बरोबर त्याला हो, अफोर्डेबल हाऊसिंग आपण म्हणतो त्या दृष्टीकोनातनं तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्राचं मिळणार सहाय्य त्याच्यासाठी साधारणपणे दोन पॉईंट दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकार देणार आहे म्हणजे राज्यांमध्ये जिथं शहरांमध्ये घरं बांधली जाणार आहेत त्यांना केंद्राचं सहाय्य त्या माध्यमात लागणार आहे आणि याच्याशिवाय अनेक वेळा असं घडतं की गृहकर्ज हा एक अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो तर या गृहकर्जावरील व्याजामध्ये सबसिडी देण्याचा प्रयत्न प्रथमच याच्यामध्ये पुन्हा अर्थमंत्र्यांनी केलेला आहे प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना असतील किंवा अन्य काही योजना असेल त्याच्यामुळे रस्ते बांधणी आणि त्या माध्यमातनं शेवटच्या घटकापूर जाण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे वेळ संपत आले मुद्दे खूप शिल्लक आहेत शेवटचा प्रश्न विचारते की शेअर बाजारामध्ये शेअर विक्री किंवा त्या सगळ्या व्यवहारांमध्ये त्याच्यामध्ये होणारा फायदा हा पण कराच्या चौकटीमध्ये याच्यात काही बदल झाला आहे का याच्यामध्ये बदल झालाय मग अशी आपण भांडवली नफ्याच्या बाबतीत बोलायचं राहून गेलं की अल्पमुदतीचा जो नफा असतो म्हणजे एक वर्षापेक्षा कमी काळ जर शेअर्स तुमच्याकडे असतील आणि जर विकल्यामुळे तुम्हाला फायदा झाला असेल तर त्या फायद्यावरती पूर्वी पंधरा टक्के टॅक्सचा रेट होता हुँ. तो आता वीस टक्के केलेला आहे त्यामुळे आणखीन फ्युचर्स अँड ऑप्शन्स ह्याच्यामध्ये जर जा विक्री झालेली असेल तर त्याच्यावरती एक सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणून असतो त्याचा दर वाढवलेला हो आहे या दोन्ही वाढीचा परिणाम शेअर बाजारावरती नाराज होण्यामध्ये झालेला आहे त्यामुळे तुम्ही बघितलं तर इंडेक्स वाढलेला नाही आहे होऊन उलट कमी झालेला आहे कारण शेअर बाजारांनी याचं फारसं स्वागत केलेलं नाही त्याचं साधं कारण आहे की सर्व देशातल्या शेअर बाजारांचं नियंत्रण करणारी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही संस्था आहे गेल्या चार पाच वर्षामध्ये किंवा तीन वर्षामध्ये मुंबई शेअर निर्देशांक ऐंशी हजाराच्या वर जाऊन तो आता लाखाच्या घरात जाईल किंवा निफ्टीसुद्धा असाच वाढेल अशी शक्यता असताना एक धोकादायक परिस्थिती देशात निर्माण झालेली आहे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे दिवसाच्या दिवसा सकाळी दिवसा शेअर घ्यायचा दुपारी विकायचा ह्याच्यामध्ये जा दे ज्याला डेरेव्हेटिव्ह आणि इंट्राडे ट्रेडिंग करतो त्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे सेबीनं याच्या संदर्भात जो अहवाल आत्ता गेल्या सप्ताहात दिला त्याची दखल अर्थमंत्र्यांनी या निमित्तानं घेतलेली आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे की जे डे टू डे ट्रेडिंग करणारे लोक आहेत इंट्राडे करणारे आहेत समजा दहा लोकांनी व्यवहार केले डेरेव्हेटिवमध्ये त्यापैकी सात लोकांना तोटा झालेला आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की एका कुठल्या तरी बबलवर शेअर बाजार उभा आहे आणि कोट्यावधी लोकांना त्याच्यात नुकसान होऊ शकतं हे लक्षात घेऊन आज शेअर बाजारात नाराजी आहे पण हा सट्टारुपी व्यवहार कमी व्हावेत लोकांनी दीर्घकालीन गुंतवणूक करावी चांगल्या कंपन्यांमध्ये करावी आणि डोळसपणे अभ्यास करून गुंतवणूक करावी याला खऱ्या अर्थानं अर्थमंत्र्यांनी जास्त पाठिंबा दिलेला आहे तसं व्हावं पण आणि आत्ताची तरुण पिढी त्याच्याकडे जायला लागली हा त्याच्यातला जास्त धोका आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली लोकं असतील किंवा नवीन नोकऱ्यांमध्ये करणारी लोकं असतील ती या डेरेव्हेटिव्जकडे जास्त आकर्षले जात आहेत आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसल्याचं लक्षात येतंय हे कुठंतरी थांबवलं पाहिजे म्हणून ते टॅक्स वाढवलाय आणि ती नाराजी आज सगळ्यात शेअर बाजारात कायम आहे बरोबर गेल्या पाच सलग पाच दिवसात शेअर बाजाराची नाराजी दिसते पण फार मोठी बाजारात घसरण झालेली नाही अनेक मुद्द्यांबद्दल आपण बोललो पण बजेट संदर्भातले अनेक मुद्दे तसेच राहिलेत कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे तुम्ही दोघंही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद धन्यवाद थँक्यू